ज्यांनी तुमच्या सर्वांच्या मनात असलेल्या ज्या महत्वाकांक्षा आहेत त्या चिरडण्याचं काम जे हे करतात आहे. कोणी मोठं झालं नाही पाहिजे ही त्यांच्या मनातली एक कुटील गाव आहे, तो हाणून पाडला पाहिजे. चोवीकडे बघा, प्रत्येक क्षेत्रात बघा, औद्योगिक क्षेत्र घ्या, रिअल इस्टेट, व्यापारी, शेतकऱ्यांच्या बाबतीत न बोललेलं बरं. या स्वातंत्र्यानंतर त्या काळात नंतरचा काळ पाहिला तर एवढ्या मोठ्या संख्येने एवढ्या मोठ्या संख्येत आत्महत्या कधी झाल्या नव्हत्या. आणि मग म्हणायचं की भारत हा कृषी प्रधान देश आहे, काय केलं या शेतकऱ्यांचं. ज्या शेतकरी वर्ग जो शेतकरी जो अन्न आपल्याला पुरवतो त्यामुळं आपण जिवंत आहोत, त्यामुळं आपण श्वास घेतो, त्यांचा ज्या शेतकऱ्याचा नेमका श्वास घ्यायचा गळा घोटून श्वास घ्यायचा काम त्या शासनाने केलं. आणि त्यामुळं कुठंतरी हे थांबलं पाहिजे, कुठंतरी ही हुकुमशाही थांबली पाहिजे. ह्या संपूर्ण देशामध्ये लोकांचं राज्य आलं पाहिजे, ज्याच्यात तुम्ही लोक मोठे झाले पाहिजे. एवढाच एक संदेश या ठिकाणी मी आपल्याला देतो. केवळ उदयनराजेंना मतदान करा म्हणून एवढा संकोचित विचार करून चालणार नाही, कारण जोपर्यंत आपण यांनी घेतलेले अन्यायकारक जे निर्णय याचं हे अजूनही समर्थन करतात आहे. कशामुळं? कारण की त्यांच्याकडं बहुमत आहे. बहुमत कशामुळं आलं? तुम्ही दिलं त्यांना बहुमत, त्याच्यामुळं सत्तेचं त्यांनी जे विकेंद्रीकरण होतं त्याचं केंद्रीकरण झालं. सत्ता एकवटली आणि सत्तेचं केंद्रीकरण झाल्यामुळं अहंकार निर्माण झाला त्यांच्या मनात. आणि ह्या अहंकारामुळं त्यांना आता वाटतं की मी म्हणाल आम्ही म्हणू ती पूर्व दिशा, मी म्हणाल तीच दिशा, असं होत नाही. दिशा लोकशाहीतले राजे ठरवतात, म्हणजे तुम्ही लोक लोकशाहीतले जे मतदार तुम्ही राजा. दिशा तुमच्या देशाची नाही, तुमच्या आयुष्याची दिशा तुम्ही जसं ठरवता ती तसंच त्या देशाच्या प्रगतीची आणि महासत्तेकडे वाटचाल करण्याची दिशा हे तुम्ही लोक ठरवणार आहात. एवढंच हे विचार ह्या मुलाशी आपण मनाशी बाळगा, तरच हे संपूर्ण अन्यायकारक जे घेतलेले निर्णय आपण बाजूला जोपर्यंत करत नाही. सत्तांतर झाल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि ज्या ज्या ठिकाणी या महाराष्ट्रात जिथं जिथं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांचे उमेदवार आहेत त्या सर्वांना जोपर्यंत तुम्ही निवडून म्हणजे त्यांना त्यांच्या आता सत्ता देत नाही तोपर्यंत तुम्हाला सांगतो काही बदल होणार नाही, भविष्यकाळ उज्ज्वल होणार नाही. अन्यथा आज हे कॉलेज आपल्याला दिसतंय चालू अवस्थेत, जर आपण योग्य निर्णय घेतला नाही तर हेच तुमचं इथं तुम्ही विद्या घेताय, तुमचंच हे कॉलेज, तुमचं आमचं कॉलेज हे सगळं बंद अवस्थेत पाहायला मिळेल. आणि ते कोणाला पाहायचं नाही, तुम्हाला पाहायचं नाही आणि मला तर अजिबात पाहायचं नाही असं हेच नाही. तर कुठलंच कॉलेज आणि कुठलीच अशी शिक्षण संस्था प्रति अशी वेळ येऊ नये एवढाच या ठिकाणी मी माझं मनोगत व्यक्त करतो. पेपरचा टाईम झाला आहे, पुन्हा सविस्तर आपल्याशी संवाद साधेन. आणि दरवर्षी सरांना विनंती करेन आणि तुमचं संपूर्ण जे स्टुडंट काउन्सिल असेल, तुमचे जे काय प्रश्न असतील पक्षातनं एकदा मला कधी पण आपण बोलवा, सविस्तर आपण चर्चा करू. आणि जे जे काय जे इनोव्हेटिव्ह आयडिया असतील मला सांगा, ते चर्चा करून त्यांना काय बरंच काय डिस्कशन करू. एवढंच या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि ऑल द बेस्ट आपल्या एक्झामसाठी. आणि ज्यावेळेस सुट्ट्या लागतील त्यावेळेस निश्चितपणे माझी आठवण काढा. धन्यवाद.